शिवसेनेच्या वर्धापन दिनासंबंधी शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही, खरी शिवसेना लोकनिवडणुकीत ठरवतील असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही, कायंदे कशा काय तिकडे गेल्या हेही कळत नाहीये, कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या, उद्धव ठाकरेंसोबत राहतील असं वाटत होतं मात्र त्या तिकडे कशा काय गेल्या हे देखील कळत नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनावर प्रतिक्रिया दिली आहे. खरी शिवसेना ही लोक निवडणुकीत ठरवतील, शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. शिवाय मनीषा कायंदे यांनी शिवसेनेमध्ये केलेल्या प्रवेशानंतर मनीषा कायंदे कशा काय तिकडे गेल्या हे देखील कळत नाही असं देखील वक्तव्य केलंय. मनीषा कायंदे ह्या कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या, उद्धव ठाकरेंसोबत राहतील असं वाटत होतं असंही वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. थोडेसे जे आहे विस्कळीत व्हायला लागले लोक इकडे तिकडे, मी पण गेलो काही कारणामुळे, राज ठाकरेसुद्धा गेले, राणे गेले, अनेक लोक गेले. हे राजकारणामध्ये जे आहे हे थोडं थोडं चालत असतात, काही वेळेला काही लॉजिक्स असतात, काही तत्व असतात, काही निर्णय असतात, काही पटतात, काही पटत नाही, त्यातून जो आहे हा पुढे पुढे या सगळ्या गोष्टीच्या झालेल्या आहेत. तरीसुद्धा शिवसेना अभेद्य राहावी ही माझी मनापासूनची इच्छा आजही आहे. साहेब, शेवटचा प्रश्न, त्या कायंदे जसा शिंदे गटात गेल्या, ठाकरे गटाने काय करायला पाहिजे असं आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण वडीलकीच्या नात्यानं काय ठाकरे आणि कुटुंबांना सल्ला द्याल? असं आहे की त्यांना सल्ला देण्याची काही आवश्यकता नाही. काय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सुद्धा जुने नेते शिवसैनिक आहेत की जे चर्चा करू शकतात आणि ही गळती थांबवू शकतात. त्यांना मी काय सांगावं असं मला वाटत नाही. अजूनही तिथे शिवसैनिक आहेत.